नमस्कार मित्रांनो, मी पंजाब बचाटे आणि समोरील 15 दिवसातील हवामान आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आज तारीख आहे 12 जुलै 2024. तर 23 जुलै 2024 पर्यंत एक साधारणतः महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची पावसाची शक्यता आहे याचा एक अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या अजूनसुद्धा पेरण्या नाहीत, जसं आळी फाट्याचा पारनेरचा भाग असेल, त्यानंतर नाशिकच्या काही भागामध्ये अत्यल्प पाऊस आहे. तर या भागामध्ये पुढील 15 दिवसामध्ये कशा पद्धतीचा एक समाधानकारक अंदाज महाराष्ट्रासाठी आहे तो अंदाज संपूर्ण आपण बघा. आणि कृपया विनंती आहे की हा शेवटी अंदाज आहे, कुठे किती पाऊस पडेल याची शाश्वत गॅरंटी देता येत नाही. आणि मित्रांनो, आज 12 जुलै 2024 विदर्भाच्या म्हणजे पूर्व विदर्भाच्या चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी असणार आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस असेल. पूर्व विदर्भामध्ये 1-2 ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच उर्वरित पश्चिम विदर्भामध्ये त्यामध्ये अमरावती, अकोला, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर बुलढाणा या संपूर्ण भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी असणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्यामध्ये संभाजीनगर आहे, या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा किंवा एखाद्या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. तसेच पावसाचा जो काही जोर आहे तो आपल्याला 16 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये वाढलेला दिसणार आहे. त्यामध्ये मुख्यतः संपूर्ण विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला 15 ते 23 जुलै दरम्यान असण्याची शक्यता आहे. तसेच संभाजीनगर, जालना या भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर अधिक असणार आहे. त्यानंतर जो काही नगरचा भाग आहे, नगरच्या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता 15 जुलै ते 23 जुलै दरम्यान असण्याची चान्सेस आहेत. त्यानंतर आळी फाटा पारनेर या भागामध्ये सुद्धा आपलं 15 जुलै ते 22 जुलैपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि जोरदार पाऊस त्या ठिकाणी काही ठिकाणी होऊ शकतो. तसेच नाशिकचा जो काही चांदवडचा भाग आहे, चांदवडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आपल्याला 18-19 तारखेला चांदवडमध्ये चांगल्या पावसाची शक्यता असणार आहे. 15 जुलै ते 23 जुलैच्या दरम्यान या भागामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस होईल. आणि जसं जळगाव, धुळे, नंदुरबार, त्यानंतर मालेगावचा भाग आहे, धुळे मालेगावचा, या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी असेल, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असा हा प्राथमिक अंदाज आहे. आणि मुंबई, पुणे म्हणजे जो काही कोकणपट्टीचा भाग आहे, यामध्ये सतत अजून पुढचे आठवडाभर, पुढचा सप्ताह पूर्ण हा जोरदार पावसाचा असणार आहे असा प्राथमिक अंदाज आहे. जो काही आपला धाराशिवचा भाग आहे किंवा दक्षिण महाराष्ट्राचा भाग आहे, या भागामध्ये पावसाचा जोर म्हणजे लातूर आहे, या भागामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी असणार आहे. तरीसुद्धा मध्यम किंवा हलक्या पावसाच्या सरी या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे. तर हा आहे पुढील 15 दिवसातील एक प्राथमिक हवामान अंदाज. काही बदल आल्यास, यामध्ये चेंजेस असल्यास आपल्याला तसा व्हिडिओ एक देण्यात येईल. धन्यवाद.